लाइव शोध सत्य बातमीचा। मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील सेंट्रल बँकेच्या एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी। मुक्ताईनगर तालुक्यातील मोठ्या लोकवस्तीचे असलेल्या अंतुर्ली गावातील मुख्य चौकात असलेल्या सेंट्रल बँकेच्या एटीएम मध्यरात्री चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला। त्यात एटीएम चे फ्रंट लॉक व इलेक्ट्रॉनिक लॉक तोडून एटीएम मशीनचे 25,000 रुपयाचे नुकसान अज्ञात चोरट्याकडून करण्यात आले आहे। तर एटीएम मधील असलेली रक्कम मात्र सुरक्षित राहिली आहे। या घटनेची माहिती मिळताच रात्री अंतुर्ली दूर क्षेत्राचे पोलीस कर्मचारी संतोष चौधरी, विशाल पवार, रवींद्र चौधरी, राहुल महाजन या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। ही माहिती अंतुर्ली पोलिसांच्या माध्यमातून मुक्ताईनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी कळवण्यात येताच मुक्ताईनगरचे SDPO सिंगारे साहेब तसेच मुक्ताईनगरचे ऑडिशनल पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांनीही रात्रीच घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळी पाहणी केली। तर मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध बँकेचे शाखा व्यवस्थापक अमृतांश मुकेश यांच्या फिर्यादीवरून IPC कलम 379, 457, 511, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून फिंगरप्रिंट एक्सपर्ट टीम कडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली। तर डॉग स्कॉट यालाही यावेळी पाचारण करण्यात आले होते। पुढील तपास पोलीस नाईक उमेश महाजन करीत आहेत। महाराष्ट्र न्यूज लाइव्ह करता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।